मित्रांनो रखमाबाई राऊत म्हटलं की आपल्याला आठवतं भारतातील पहिल्या महिला प्रॅक्टिसिंग डॉक्टर आणि पहिल्या महिला एम डी भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हटलं तर आनंदीबाई जोशी आपल्याला माहिती आहे रखमाबाई राऊत यांचा जन्म मुंबईत झालेला होता रखमाबाईंचे सावत्र वडील सखाराम अर्जुन पेशाने सर्जन होते म्हणून कदाचित रखमाबाईंनाही वैद्यकीय शिक्षणाविषयी आस्था वाटली असावी या गाजलेल्या खटल्यानंतर जो खटला आपण आज बघणार आहोत त्या खटल्यानंतर त्यांनी वैद्यकीय शिक्षण घ्यायचं ठरवलं आणि त्यांना लढा द्यावा लागला लंडन स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये त्या काळामध्ये महिलांना एम डी करण्याची परवानगीच नव्हती पण रमाब भा, रखमाबाईंनी त्याविरोधात आवाज उठवला शेवटी त्यांनी ब्रेझल्समधून आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं रखमाबाईंना दुसरं लग्न केलं नाही त्यांनी पस्तीस वर्षे प्रॅक्टिस केली आणि आपलं आयुष्य महिलांच्या आरोग्यासाठी समर्पित केलं आता आपण बघणार आहोत की हा एक महत्त्वाचा खटला ज्यांच्या आयुष्यात झाला त्या रमाबाईंचा हा खटला नेमका होता तरी काय रखमाबाई राऊत ओळखल्या जातात अठराशे चौऱ्याऐंशी ते नव्वदच्या काळात गाजलेल्या एका खटल्यासाठी आणि त्याहूनही त्यांच्या माझ्या संमतीशिवाय झालेल्या लग्नात मी नानणार नाही मला तुरुंगवासाची शिक्षा झाली तरी चालेल या ठाम भूमिकेसाठी त्या काळी नवऱ्याने आपल्या बायकोला सोडणं फारच सामान्य बाब होती पण रखमाबाई कदाचित भारतातल्या पहिल्या महिला होत्या ज्यांनी आपल्या नवऱ्याकडे कायदेशीर घटस्फोट मागितला रखमाबाईमुळेच भारतामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये संमती वयाबद्दल चर्चा आणि वाद सुरू झाले पुढे याच खटल्यामुळं ब्रिटिशकालीन भारतात संमती वयाचा कायदा अठराशे एक्क्याण्णवला लागू झाला रखमाबाईंचा जन्म अठराशे चौसष्टला मुंबई मुंबईमध्ये झाला होता त्या काळात परंपरेप्रमाणे वयाच्या अकराव्या वर्षीच रखमाबाईंचं लग्न त्यांच्या विधवा आईनं लावून दिलं मात्र सासरी न जाता त्या आईसोबतच राहिल्या त्यानंतर रखमाबाईंनी आईंना पुन्हा लग्न केलं सावत्र वडिलांचा सखाराम अर्जुन यांचा रखमाबाईंवर खूप प्रभाव होता वयाची विशी गाठेपर्यंत रखमाबाई सासरी नांदायला गेलाच नाही काळी नवऱ्याच्या घरी जायला नाही म्हणणं ही फार मोठी गोष्ट होती शेवटी रमाबाईचे पती दादाजी भिकाजी यांनी रखमाबाईंनी नांदायला यावं म्हणून कोर्टात केस दाखल केली आपली बाजू मांडताना रमाबाईंनी रखमाबाईंनी मला हे लग्न मान्य नाही कारण हे लग्न झालं तेव्हा मी अतिशय लहान होते आणि माझी संमती या लग्नाला नव्हती असा युक्तिवाद केला कोर्टानं लग्न टिकवावं अशा अर्थाचा निकवाल दिला तो साहजिकच रखमाबाईंना मान्य होण्यासारखा नव्हता कोर्टानं रखमाबाई पुढे दोन पर्याय ठेवले एकतर नवऱ्याकडे नांदायला जाणं किंवा सहा महिन्यांची कैद रखमाबाईंना तुरुंगवास मंजूर होता पण संमतीशिवाय झालेलं लग्न नाही एका बाजूला खटला चालू होता दुसऱ्या बाजूला समाजातून रखमाबाईंवर मोठ्या प्रमाणात टीका होत होती ही टीका करणाऱ्यामध्ये अग्रणी होते स्वातंत्र्यसैनिक बाळ गंगाधर टिळक आता हे नेमकं प्रकरण पुढं कसं गेलं ते आपण बघणार आहोत ही प्रकरण चालू असताना आपल्याला माहिती आहे की टिळकांनी यांच्यावरती कळक आणि प्रखर वर्तमानपत्रातून टीका केली होती एका ठिकाणी ते लिहितात रखमाबाई पंडिता रमाबाई यांच्यासारख्या स्त्रियांना चोर वैभिचारी आणि खुनी अशा लोकांच्या दिल्या जाणाऱ्या शिक्षा दिल्या पाहिजेत द मराठामध्ये बारा जून अठराशे सत्त्याऐंशीमध्ये आलेला हा एक लेख होता तरी रखमाबाईंनी हार मानली नाही कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध त्यांनी ब्रिटनची महारानी व्हिक्टोरिया यांना प्रत लिहिलं महाराणींनी कोर्टाचा निर्णय रद्दबादल ठरवला अखेरीला रखमाबाईंच्या पतीनं पैशांच्या खटल्यात खटला मागे घेतला पैशाच्या बदल्यामध्ये आणि त्यानंतर बहुचर्चित एज ऑफ कन्सेंट ॲक्ट अठराशे एक्क्याण्णव हा कायदा पास झाला या कायद्यामुळं मुलीच्या याच्यामध्ये आपण म्हणू शकतो लहान वयामध्ये पर्यायानं वयाचं लग्नाचं वय दहावरून बारा करण्यात आलं या कायद्याचं उल्लंघन झालं तर त्याला बलात्कारासारख्या शिक्षेची तरतूद त्यावेळेस करण्यात आली होती हा होता रखमाबाई विरुद्ध दादाजी भिकाजी झालेला खटला जो त्या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात गाजलेला होता विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणता टॉपिक हवा आहे त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा धन्यवाद